नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या यूट्यूब चॅनलवर आपण विविध स्पर्धा परीक्षेसंबंधीचे लेटेस्ट अपडेट्स घेतच असतो, त्याचबरोबर तुम्हाला या स्पर्धा परीक्षेमध्ये उपयुक्त ठरतील असे महत्त्वपूर्ण व्हिडिओजसुद्धा आपण शेअर करीत असतो. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपण जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि सबस्क्राईब बटनच्या शेजारी असलेलं बेल बटनही क्लिक करायला विसरू नका, कारण असेच अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळच्या वेळी प्राप्त होतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी हा अत्यंत महत्त्वपूर्ण विषय आहे, जो आत्ताच वर्षाची सुरुवात झालेली आहे, नवीन वर्षाची म्हणजेच 2019 जो आपला वर्ष लागलेला आहे, या अनुषंगाने विविध स्पर्धा परीक्षा या ॲड आलेल्या आहेत, ज्यामध्ये तुम्हाला MPSC रिलेटेड म्हणजेच PSI STI ASO एक्झाम म्हणा किंवा MPSC मध्ये राज्यसेवेची एक्झाम म्हणा, तलाठी, पोलीस भरती, ST महामंडळ, वन विभाग अशा विविध ठिकाणच्या स्पर्धा परीक्षेकरिता अत्यंत उपयुक्त ठरणारा हा जिवंत घटक म्हणजेच चालू घडामोडी होय. आणि या चालू घडामोडी संबंधीच्या महत्त्वपूर्ण बाबी कोणत्या लक्षात ठेवायला पाहिजेत आणि त्यामधील अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्दे कोणते आहेत, अगदी फक्त त्याच मुद्द्यांचा आपण समावेश आपल्या या व्हिडिओंच्या सिरीजमध्ये करणार आहोत. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या अधिक विद्यार्थी मित्रांना ही माहिती शेअर करायला विसरू नका, कारण त्यांनासुद्धा आपल्या व्हिडिओंची लिंक ही वेळच्या वेळी प्राप्त होईल आणि ते अभ्यास करण्याकरिता त्यांना मदत होईल. चला तर मग सुरू करूया आपण चालू घडामोडीच्या आज ह्या पहिल्या भागाला, ज्यामध्ये आपण पहिला जो महत्त्वपूर्ण मुद्दा घेतला आहे त्यामध्ये दामिनी या मोबाईल ॲपसंबंधीची माहिती आपण घेत आहोत. तर हवामानशास्त्र विभागाचे दामिनी मोबाईल ॲप हे अतिवृष्टी, उष्णतेची लाट, वादळ, थंडीचा कडाका याबाबतच्या हवामानाशी निगडीत सर्व अपडेट नागरिकांना मोबाईलवर मिळावेत यासाठी भारतीय हवामानशास्त्र विभागाने दामिनी हे मोबाईल ॲप विकसित केलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये आपल्याला अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो की भारतीय हवामानशास्त्र विभागाने डॅशडॅश हे मोबाईल ॲप विकसित केलेले आहे आणि त्यामध्ये तुम्हाला मग माहिती म्हणजेच हवामानशास्त्र विभागाची माहिती मिळवण्याकरिता भारतीय हवामानशास्त्र विभागाने कोणते मोबाईल ॲप अशा स्वरूपाचाही प्रश्न येऊ शकतो आणि रिकामी जागा स्वरूपाचा प्रश्नसुद्धा येऊ शकतो आणि त्याखाली तुम्हाला वेगवेगळ्या ॲपचे पर्याय हे दिले जाऊ शकतात. मग त्यामध्ये भीम ॲप म्हणा, दामिनी ॲप म्हणा, मग इतर कोणत्याही ॲपचे नावेसुद्धा तुम्हाला दिली जाऊ शकतात आणि त्यापैकी योग्य त्या पर्यायाची निवड ही आपल्याला करायची असते आणि यामध्ये दामिनी हे मोबाईल ॲप हे त्याचं उत्तर येणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, याबरोबरच आपल्याला दामिनी या मोबाईल ॲपचे वैशिष्ट्य काय आहे हे माहीत असणं सुद्धा गरजेचं आहे, कारण जो MPSC किंवा राज्यसेवा रिलेटेड प्रश्नांचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास केलेला असेल तर तिथे तुम्हाला प्रश्न हा एक वन लाईनर प्रश्न हे कमीच येतात आणि त्यामध्ये तुम्हाला मल्टीलायनर प्रश्न येतात. मल्टीलायनर प्रश्न म्हणजे तुम्हाला एक जो विधान दिलेला असतं त्याच्याशी रिलेटेड खाली 3-4 विधाने दिलेली असतात आणि कोणती विधाने योग्य आहेत किंवा कोणती विधाने पूरक आहेत अशा स्वरूपाचे प्रश्न हे विचारले जातात, त्यावेळेस तुम्हाला ही माहिती उपयुक्त ठरणारी आहे. त्यामध्ये मान्सूनमधील वादळी पाऊस, विजांच्या गडगडाटेने अचूक अंदाज या ॲपवरून नागरिकांना मिळणार आहे आणि हे ॲपचे काम हे अंतिम टप्प्यात आले असून लवकरच ते देशभरातील सर्व नागरिकांना उपलब्ध होणार आहे. त्यानंतर आपण पुढील महत्त्वपूर्ण अपडेट घेऊया जी तुम्हाला उपयुक्त अशी ठरणारी आहे, त्यामध्ये ऑस्कर पुरस्कारासंबंधीची माहिती घेत आहोत. त्यामध्ये रोमा आणि द फेवरेटला तब्बल 10 नामांकने मिळालेली आहेत आणि येत्या 24 फेब्रुवारी रोजी 91वा ऑस्कर पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, असा साधा प्रश्नसुद्धा येऊ शकतो की 91वा ऑस्कर पुरस्कार सोहळा हा कुठे पार पाडण्यात येणार आहे, मग तुम्हाला तिथे अमेरिकेच्या कॅलिफोर्निया हा पर्याय निवडायचा आहे आणि तुम्हाला 4 ऑप्शन दिले जातील आणि त्यापैकी योग्य पर्यायाची निवड ही करायची असते. त्यानंतर या पुरस्कारासाठी नुकतीच नामांकन जाहीर करण्यात आले आहेत आणि यामध्ये रोमा आणि द फेवरेट या चित्रपटांना सर्वाधिक म्हणजे 10 नामांकने मिळालेली आहेत. तुम्हाला असा पण प्रश्न येऊ शकतो की कोणत्या चित्रपटांना सर्वाधिक 10 नामांकने मिळालेली आहेत, मग त्यामध्ये रोमा आणि द फेवरेट हा असलेला पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. त्याचबरोबर रोमा या मेक्सिकन चित्रपटाला सर्वोत्कृष्ट पारिभाषिक चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट या दोन्ही गटात नामांकन मिळालेले आहे आणि याशिवाय अधिक माहिती अशी की अ स्टार इज बॉर्न आणि वॉइस या चित्रपटांना 8 तर ब्लॅक पॅंथरला 7 नामांकने ही मिळालेली आहेत.
त्यानंतर पुढील महत्त्वपूर्ण अपडेट ही आहे की अमेरिका राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक मध्ये कॅलिफोर्नियाच्या अटॉर्नी जनरल या ठिकाणी कमला हॅरिस अमेरिकेच्या अध्यक्षपदाची आगामी निवडणूक या लढवणार आहेत. या ज्या अटॉर्नी जनरल आहेत कमला हॅरिस या त्या निवडणुकीसाठी थांबणार असल्याची माहितीही मिळत आहे. त्यानंतर 1884 साली डेक्कन एज्युकेशन सोसायटी माध्यमातून लोकमान्य टिळक व गोपाळ गणेश आगरकर यांनी स्थापन केलेल्या, आपल्याला माहित आहे हे प्रश्न आपल्याला बऱ्याच वेळेस सामान्य ज्ञानासंबंधी म्हणजेच इतिहास विषय घटकामध्ये विचारले जातो, त्याचबरोबर बरेच विद्यार्थी हे आदिवासी विभागाची सुद्धा तयारी करीत आहेत, त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला चालू घडामोडीमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण अशा माहिती माहीत असणं गरजेचं आहे. कारण त्यामध्ये तुम्हाला म्हणजे इतिहास विषयक सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात, स्पेशली ग्रहपाल या पदाकरिता. तर पहा, 1884 साली डेक्कन एज्युकेशन सोसायटी माध्यमातून लोकमान्य टिळक व गोपाळ गणेश आगरकर यांनी स्थापन केलेल्या फर्ग्युसन महाविद्यालय विद्यापीठाचा दर्जा हा NIRF मानांकन यादीचा जो देशामध्ये आहे तो 19वे स्थान यांना मिळालेले आहे आणि महाराष्ट्रात NIRF मानांकन प्रथम स्थान यांना प्राप्त झालेले आहे. तर 2019-20 या आगामी शैक्षणिक वर्षापासून नवीन विद्यापीठ म्हणून यांना मान्यताही प्राप्त झालेली आहे. त्यानंतर आपण पुढील माहिती घेऊया. महाराष्ट्रातील तृप्तराज पांड्या पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार हे यांना प्राप्त झालेले आहे. 2019 विजेता ठरलेला असून त्यांना तृप्तराज पांड्या म्हणजेच मुंबई येथील हा रहिवासी असून मुलुंड भागातील तृप्तराज पांड्या या 12 वर्षाच्या बालकाने तबला वादनात लौकिक हा प्राप्त केलेला आहे. त्यानंतर गुरु गोविंद सिंग यांच्या जयंतीनिमित्त 350 रुपयांच्या नाण्यांचे प्रकाशन करण्यात आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 जानेवारी रोजी नवी दिल्लीत गुरु गोविंद सिंग यांच्या 350व्या जयंतीनिमित्त 350 रुपयांचे स्मृती नाण्याचे प्रकाशन केलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत उपयुक्त अशी ही अपडेट असून तुम्हाला ही माहिती प्राप्त होईल. त्याचबरोबर गुरु गोविंद सिंग यांचा हा जयंती उत्सव 30 डिसेंबर 2016 ते 5 जानेवारी 2017 दरम्यान श्री पाटणा साहिब येथे साजरा करण्यात आला होता. या विशेष नाण्याचे वैशिष्ट्य सांगायचे झाले तर या नाण्याचे वजन 35 ग्रॅम आहे आणि या वजनापैकी 50% चांदी, 40% तांबे आणि 5% निकेल आणि 5% जस्त हे आहे. नाण्याचे स्वरूप पाहायचं गेलं तर नाण्याच्या समोरच्या बाजूवर अशोक चिन्हाची प्रतिकृती असून त्याखाली सत्यमेव जयतेची मुद्रा आहे आणि याच्या बाजूला मधोमध रुपयाचे चिन्ह असून 350 हा आकडा लिहिलेला आहे. त्याचबरोबर नाण्याच्या एका बाजूला इंग्रजीमध्ये इंडिया आणि दुसऱ्या बाजूला देवनागरीमध्ये भारत असे नमूद करण्यात आलेले आहे, मुद्रित करण्यात येणार आहे. त्यानंतर नाण्याच्या दुसऱ्या बाजूला श्री हरिमंदिरजी पाटणा साहिबचे चित्र हे असणार असून या चित्राच्या वर आणि खालच्या बाजूला इंग्रजी आणि देवनागरीमध्ये श्री गुरु गोविंद सिंग यांचा 350वी जयंती उत्सव असे मुद्रित करण्यात येणार आहे. नाण्याच्या दोन्ही बाजूंना वर्ष 1666 आणि 2016 असेही मुद्रित करण्यात येणार आहे. त्यानंतर आपण पुढील महत्त्वपूर्ण त्यानंतर आपण महाराष्ट्रातील प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2019 या संबंधीची माहिती घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2019 महाराष्ट्रामधील दोघांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. ती दोन व्यक्ती म्हणजे अँजल देवकुळे यांना आणि दुसरी व्यक्ती म्हणजे तृप्तराज पांड्या यांना. आताच आपण तृप्तराज पांड्या यांची सुद्धा माहिती घेतलेली आहे. तर आपण अँजल देवकुळे यांच्याबद्दल माहिती घेऊया. यांना क्रीडा क्षेत्रासंबंधी हा पुरस्कार मिळालेला असून याचे वितरण हे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात येणार आहे आणि याचे क्षेत्र कला व सांस्कृतिक आहे आणि सॉरी यांचे क्षेत्र हे क्रीडा आहे आणि तृप्तराज पांड्या यांचं क्षेत्र हे कला व सांस्कृतिक संबंधित असून यांचे आयोजक हे केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालय यांच्यातर्फे हे केलं जातं. त्याचबरोबर यांचं ठिकाण जे पुरस्कार वितरण करायचं आहे ते राष्ट्रपती भवन दरबार हॉल येथे होणार असून या क्षेत्रातील योगदानासाठी अँजल हिला यांना यांच्या हस्ते प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मान हा करण्यात आलेला आहे. तर कला व सांस्कृतिक क्षेत्रातील कामगिरीसाठी तृप्तराज या महाराष्ट्रातील दोन बालकांचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मान करण्यात आलेले आहे. तर अशा प्रकारे आपण अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती घेतलेली असून या पुरस्काराचे स्वरूप कशा स्वरूपाचे आहे याविषयी थोडक्यात माहिती घेऊया. यामध्ये पदक 1,00,000 रुपये आहे, 10,000 रुपयांचे बुक वाउचर आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून यावर्षीपासूनच केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाने प्रधानमंत्री राष्ट्रीय पुरस्कार हा 2 श्रेणीमध्ये वितरित करण्यास सुरुवातही केलेली आहे. तर अशा प्रकारे अत्यंत महत्त्वपूर्ण असे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत जे चालू घडामोडी संबंधित तुम्हाला बऱ्याच स्पर्धा परीक्षेकरिता उपयुक्त
त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आपल्या चॅनलच्या होमपेजवर जायचं आहे. यामध्ये तुम्हाला व्हिडिओज या ऑप्शनमध्ये आपण जे रेग्युलरली नवनवीन व्हिडिओ अपलोड करीत असतो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला वेळच्या वेळी प्राप्त होईल, ज्याचा तुम्हाला अत्यंत उपयोग असा ठरणार आहे जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर. त्यानंतर तुम्हाला प्लेलिस्ट या बटनमध्ये जायचं आहे, जेणेकरून तुम्हाला विविध स्पर्धा परीक्षेसंबंधीचे आपण जे रेग्युलर व्हिडिओ अपलोड करीत असतो त्याचं नोटिफिकेशन मिळेल. त्याचबरोबर हे प्लेलिस्टसुद्धा तुम्हाला प्राप्त होऊन जाईल. विद्यार्थी मित्रांनो, या प्लेलिस्टमध्ये तुम्ही गेल्यानंतर जर तुम्ही पोलीस भरतीसंबंधीची तयारी करीत असाल तर पोलीस भरतीसंबंधीची माहिती ही तुम्ही इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला समोर दिसून येईल. त्यानंतर तुम्हाला यासोबतच पवित्र पोर्टल संबंधीची माहिती, त्याचबरोबर तुम्ही शिक्षक भरतीच्या मुलाखत किंवा डेमो लेसनची तयारी करीत असाल तर ते सुद्धा तुम्हाला उपयुक्त अशी ठरणारी माहिती आहे. बरोबर आदिवासी विकास विभाग परीक्षेची तुम्ही तयारी करीत असाल तर ती सुद्धा माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येईल. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, आपले विविध स्पर्धा परीक्षेसंबंधीचे लेटेस्ट अपडेट्सही आपण देत असतो, त्यामध्ये विविध ज्या जागा निघतात त्याची सुद्धा माहिती ही आपण देत असतो. त्याचबरोबर तुम्हाला इथे सराव प्रश्नसंच या प्लेलिस्टमध्ये सराव प्रश्न मिळतील आणि सायन्स प्रिपरेशनमध्ये सायन्स रिलेटेड महत्त्वपूर्ण बाबी यांची माहिती मिळेल. त्याचबरोबर वेळोवेळी शासन निर्णय जे नवनवीन येतात आणि त्याचा जो स्पर्धा परीक्षासंबंधी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता कोणता परिणाम पडतो या स्वरूपाची माहितीसुद्धा आपण या प्लेलिस्टमध्ये शेअर करीत असतो. विद्यार्थी मित्रांनो, मॅथ प्रिपरेशनमध्ये तुम्हाला कोणत्याही तुमची दुसरी एक्झाम असेल त्यामध्ये मॅथ हा सब्जेक्ट असतोच, त्यासंबंधीचे महत्त्वपूर्ण व्हिडिओज यांची लिंक मिळून जाईल. इंग्लिश ग्रामर प्रिपरेशन करिता तसेच CDPO एक्झाम प्रिपरेशन करिता सुद्धा पण माहिती ही दिलेली आहे. त्याचबरोबर आदिवासी विकास विभाग भरती परीक्षा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम करिता अत्यंत महत्त्वपूर्ण असे 11 व्हिडिओज आपण ऑलरेडी अपलोड केलेले आहे, ज्यामध्ये तुम्हाला अत्यंत उपयुक्त अशी माहिती मिळणार आहे. यामध्ये तुम्हाला 2 मिनिटात महत्त्वाचे दिवस कसे लक्षात ठेवायचे, त्याचबरोबर अपकमिंग स्पोर्ट्सचे व्हेन्यूची माहिती जी आपण अगोदरच अपलोड केलेली आहे त्यासंबंधीची माहिती मिळेल. त्याचबरोबर ह्या विविध स्पर्धा परीक्षेसंबंधीच्या उपयुक्त अशा शॉर्ट ट्रिक्स सुद्धा तुम्हाला यामध्ये मिळून जातील. म्हणजेच एकक स्थानची संख्या देऊन दशक स्थानची संख्या काढणे किंवा वर्ग संख्या काढणे, त्याचबरोबर सरळ व्याज काढणे, अक्षरमाला संबंधीची माहिती, अशी सर्व परिपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर अपलोडेड मिळून जाईल. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, आपण हे प्रश्न सोडवताना तुम्हाला लवकरात लवकर आणि अगदी सोप्या भाषेमध्ये या प्रश्नांची उत्तरे सोडवण्याकरिता मदत व्हावी या अनुषंगाने ही प्रिपरेशन करण्याकरिताची व्हिडिओज निर्मिती केलेली आहे. त्यामुळे तुम्ही एकदा ह्या व्हिडिओजला नक्की नजरे घालून घाला, जेणेकरून तुम्हाला परीक्षेकरिता अत्यंत उपयुक्त अशी माहिती मिळेल. तर अशा प्रकारे आपण अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती घेतली. त्याचबरोबर तुम्हाला कम्युनिटी बॉक्सला सुद्धा आपल्या व्हिजिट करत राहायचं आहे, त्यामध्ये आपण अशीच अत्यंत महत्त्वपूर्ण माहितीसुद्धा शेअर करीत असतो, ज्यामध्ये राज्यसेवेची तुमची एक्झामचे संदर्भ पुस्तके यासंबंधीची माहिती, त्याचबरोबर आपले PDFचे रिव्ह्यू जे सगळेजण काय त्यांचं म्हणणं असतं त्या अनुसार, त्याचबरोबर आपल्या विविध विद्यार्थ्यांना सुद्धा आपण माहिती जी शेअर करीत असतो त्यांचा आपण जो रिस्पॉन्स आहे ते सुद्धा शेअर करीत असतो, जेणेकरून तुम्हाला सुद्धा माहिती मिळेल. ते बघा, सर्व स्पर्धा परीक्षेकरिता उपयुक्त अशा ज्या पोस्ट आहेत त्या सुद्धा आपण शेअर करीत असतो. त्यामधलीच एक महत्त्वपूर्ण पोस्ट जी आपल्याला घ्यायची आहे, जी सर्व मेगा भरती परीक्षा किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेकरिता उपयुक्त असलेला प्रश्न आपण घेऊया, ज्यामध्ये ICC 2018 पुरस्कार हा विराट कोहली यांना मिळालेला असून त्यांनी यामध्ये इतिहास रचलेला आहे. यामध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू सर गॅरी सोबर्स चषकसुद्धा मिळालेला आहे आणि सर्वोत्कृष्ट कसोटी क्रिकेटपटू म्हणूनसुद्धा पुरस्कार मिळालेला असून सर्वोत्कृष्ट एकदिवसीय क्रिकेटपटू याप्रमाणे त्यांना पुरस्काराची प्राप्ती झालेली आहे आणि नावा प्रमाणे विराट कामगिरी त्यांनी केलेली असून त्यांना 3 पुरस्कार एकाच वर्षी पटकावण्याचा विक्रम हा त्याने केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सुद्धा अभ्यास करताना एकच एक्झामवर फोकस करून तुमची एकच एक्झाम क्लिअर होईल असा विचार करीत असाल, परंतु तुम्हाला ॲट अ टाइम खूप साऱ्या गोष्टी ह्या अचीव करता येतात. फक्त तुमच्याकडे तत्परता आणि ज्या गोष्टी अवेलेबल आहेत त्या गोष्टी अभ्यासणं आणि त्याचा वारंवार सराव करणं ही तितकंच गरजेचं आहे. त्याचबरोबर ऑस्कर पुरस्काराचा सुद्धा माहिती घेणं तितकंच गरजेचं आहे. या संदर्भातील माहिती सुद्धा आपण ऑलरेडी घेतलेली आहे आणि असे महत्त्वपूर्ण जे पोस्ट आहेत ते आपण शेअर करीत असतो आणि त्याची इन्फॉर्मेशन सुद्धा तुम्हाला वेळच्या वेळी प्राप्त होऊन जाईल. तुम्ही आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या जर सबस्क्राईब केलं नसेल आणि सबस्क्राईब बटनच्या शेजारी असलेलं बेल बटन सुद्धा क्लिक करायला विसरू नका, कारण यानंतरच तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण जे आपण व्हिडिओज लॉन्च करीत असतो त्याचं नोटिफिकेशन वेळच्या वेळी प्राप्त होईल. धन्यवाद.